फडणवीस सरकार के समय देवेंद्र फडणवीस ने मेगा भर्ती की घोषणा की थी, मगर चुनावी लॉकडाउन के कारण ये घोषणा घोषणा ही रही। चुनाव के नतीजों के बाद सरकार में परिवर्तन हुआ और महाराष्ट्र के बेरोजगार फिर वेटिंग पर चले गए। इस मामले में हमारी टीम ने प्रवक्ता गिरीश व्यास से बात की है। उन्होंने ठाकरे सरकार पर निशाना लगाते हुए कहा कि ये सरकार रोजगार नहीं दे सकती। बघा असं आहे, तुम्हाला माहित आहे वर्तमान आघाडी सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करतात, विषय अनेक आहेत, अगदी कोरोना संक्रमणापासून तर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीपासून, त्यांना मदत देण्यापासून, कर्जमुक्तीपासून, बेरोजगारांचा रोजगार आणि इथला उद्योग देखील समाप्त झालेला आहे। दिशा नाही, धोरण नाही आणि त्यामुळे या महाराष्ट्राची अधोगती सुरू झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी मेगा भरतीचा एक मोठा निर्णय या महाराष्ट्रामध्ये केला होता आणि त्या मेगा भरती केल्याच्या काही दिवसानंतर त्याचं जेव्हा सेटअप तयार झालं, त्याचं डाटा फॉर्मेशन तयार झालं, त्यानंतर निवडणुका आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यानंतर ते पब्लिश झालं, लोकांनी अर्ज केले आणि त्यानंतर सगळं चित्र आपल्याला माहिती आहे की जर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामधल्या महायुतीचं सरकार बसलं असतं तर निश्चित रूपाने त्याचा फायदा युवकांना झालाच असता, कारण आम्ही जे बोलतो ते करतो। आणि आज या सरकारने अगदी मराठांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यावेळेला आम्ही प्रस्ताव तर दिला, सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, पण याच संदर्भामध्ये आम्ही सारथी नावाची संस्था चालू केली, रोजगार निर्मितीचं काम केलं, त्याच्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं, ती सारथी देखील या सरकारनं बंद केली होती, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। धनगर समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, पण धनगरांना रोजगारासाठी 1000 कोटीचं प्रावधान बजेटमध्ये केलं आणि केवळ 1000 कोटीचं प्रावधान नाही केलं, ते अमाऊंट दिली आणि त्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली। या सरकारनं धनगरांचे देखील पैसे थांबवले। हे सरकार रोजगार न देणारं सरकार आहे, दुर्लक्ष करताय सगळ्या कामांकडे, राजकारण करताय, किती दिवस सरकार चालेल, ऑक्सिजनवर आहे की व्हेंटिलेटरवर आहे हे सरकारचं सरकारला माहीत नाही आणि त्यामुळे केवळ कमाई ट्रान्सफरच्या माध्यमातून कशी होईल। मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारांना मेगा भरतीमधून समावून घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करून पैसे कसे उकळता येतील वेळेत, एवढंच काम हे सरकार करतं आणि ते चित्र पूर्ण महाराष्ट्रात दिसतं।